हे काय म्हणजे हे 24 चे विभाजक, 24 चे विभाजक घेत असताना, 24 चे विभाजक घेताना कोणते कोणते आले बघा, 1, 2, 3, 4, 6, 8, 12 आणि 24. 12 आणि 24 म्हणजे 24 ह्या संख्येचे विभाजक. इथं 12 चे विभाजक घेताना ते असंख्य येतात. मुळात लक्षात घ्या, विभाज्य विभाज्य काढत असताना ते असंख्य येतात, कारण तो 12 चा पाढा असतो, 12 न भाग जाणाऱ्या संख्या असतात. परंतु विभाजक काढत असताना या 24 चे समान भाग करणारे किंवा 24 ला भाग जाणारे घटक काढायचे आहेत. म्हणून विभाजक काढत असताना 1, 2, 3, 4 जिथं 1 लक्षात घ्या, ही कृत्रिमत्वाची आहे, कृत्रिमत्वाची आहे. 1 न 24 ला भाग जातो म्हणजे 1 न 24 चे किती भाग होतात, 24. 2 केले तर 2 न 24 चे किती भाग होतात, 12. 3 केले तर 3 न किती भाग होतात, 8. 4 केले तर 4 न किती भाग होतात, 6. 4 नंतर किती भाग जातो, 6. मग इथं 6 आहे, मग 8, मग 12. म्हणून 24 चे विभाजक लिहिताना आपण काय केलं, 1, 2, 3, 4 जिथे 1 आहे. आपण दुसरा काय एक उदाहरण बघूया, ते म्हणजे 18. 18 म्हणजे 1 गुणिले 18, 2 गुणिले 9, 3 गुणिले 6, 4 नाही 5 नाही 6 6 झालं 9. म्हणजे 18 चे विभाजक, 18 चे विभाजक कोण येतात, 18 चे विभाजक कोणते कोणते आहेत, 1, 2, 3, 6, 9, 18. म्हणजे इथं तुमच्या 1 लक्षात येतं का बघा, 24 आणि 18 ह्या दोघांचे विभाजक घेतले तर त्याच्यामध्ये 24 मध्ये 1 हा विभाजक पण आहे आणि 24 हा 1 विभाजक आहे, आणि 18 मध्ये पण 1 हा विभाजक आहे आणि 18 पण आहे. म्हणजे कोणत्याही संख्येचा विभाजक घेत असताना, कोणत्याही संख्येचा विभाजक घेत असताना त्याचा सर्वात लहान विभाजक हा 1 असतो आणि त्याचा सर्वात मोठा विभाजक ती स्वतः संख्या असते, ती स्वतः संख्या. हा नियम महत्वाचा लक्षात ठेवा, प्रत्येक संख्येला महत्वाचे 2 विभाजक, लहानात लहान विभाजक म्हणजे 1 आणि मोठ्यात मोठा विभाजक म्हणजे ती संख्या, मोठ्यात मोठे विभाजक म्हणजे ती संख्या. त्याच्यामध्ये आपण एक उदाहरण आणखी बघा, ते उदाहरण आहे 37 या संख्येचे. 37 आता एक तर आपल्याला संख्यांचा संख्याज्ञानमध्ये संख्या म्हणजे काय तुम्ही शिकला असाल, संख्यांच्या मध्ये आपण संख्या नैसर्गिक संख्या शिकलो, नैसर्गिक संख्यांमध्ये आपण उपसंख्या संख्या शिकत असताना सम विषम मूळ या संख्यांचा अभ्यास केलाय. मग मूळ संख्या कुणाला म्हणतात, की ज्याला ती संख्या आणि 1 याच्या व्यतिरिक्त विभाजक नसतो. मग इथे 37 च्या अशा पद्धतीनं भाग करून बघा, 37 च्या अशा पद्धतीनं भाग करताना 1 गुणिले 37 पुन्हा दुसऱ्या संख्येनं भाग जातो का त्याला, नाही. कुठला तिसरा गट होतो का, नाही. म्हणजे इथं 37 चे विभाजक 1 आणि 37 ह्या 2 संख्या, ह्या 2 संख्या. म्हणजे एखाद्या संख्येला जेव्हा विभाजक 2 असतात, जेव्हा एखाद्या संख्येला विभाजक 2 असतात, त्यापैकी 1 विभाजक 1 आणि दुसरी मोठी संख्या असेल आणि ती कोणती असेल, तीच संख्या असेल 37, तर ती काय असते, मूळ अवयव म्हणजे मूळ संख्या. म्हणजेच मूळ संख्येचे विभाजक 2 असतात, 1 म्हणजे 1 आणि ती संख्या. मग प्रत्येक बाकी मूळ संख्या सोडून प्रत्येक संख्येमध्ये लहानात लहान विभाजक 1 आणि मोठ्यात मोठी विभाजक 30 संख्या, आणि प्रत्येक संख्येला विभाजक हे मर्यादित असतात, प्रत्येक संख्येला विभाजक हे मर्यादित असतात, परंतु विभाज्य हे कसे असतात, अमर्याद असतात. याच्यानंतर हे विभाजक आणि विभाज्य काढताना आपल्याला प्रामुख्याने कसोट्यांचा अभ्यास करावा लागतो, काय करावा लागतो, कसोट्यांचा अभ्यास. विभाज्य आणि विभाजक या गोष्टींचा अभ्यास करत असताना आपल्याला कसोट्या सुद्धा, विभाजकतेच्या कसोट्या, कारण महत्वाचा पाठ आपल्याला मसावे आणि लसावे बघायचा आहे. त्याच्यामुळे आपण हा पाठ इथं विभाजक आणि विभाज्य हे संकल्पना तुमची पूर्णपणे संकल्पना लक्षात आली का बघा. विभाज्य म्हणजे काय, म्हणजे ज्याला 1 48 भागिले 16 16 3 48 0 ह्या 48 ला आपण काय म्हणतो, भाज्य म्हणतो. ह्या 16 ला काय म्हणतो, आपण भाजक म्हणतो. आणि ह्या 3 ला भागाकार, आणि ही बाकी आहे, ही काय आहे, बाकी. आणि मग ह्यांच्यामधला सहसंबंध आपण लिहिताना
भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी हा संकल्पना आपण ही आपल्याला माहिती आहे. परंतु याच्यामध्ये ज्यावेळी या भाजकाला वी लागतो त्यावेळी त्याला विभाजक, या भाज्याला वी लागतो त्या विभाज्य असं म्हणतात. आणि हे विभाज्य आणि विभाजक कसे काढायचे, एखादी संख्या घेतली की त्या संख्येचा विभाजक, त्या संख्येचे विभाज्य म्हणजे त्या संख्येचा पाढा असतो. कारण कोणत्याही संख्येचे विभाज्य, समजा 15 विभाज्य घेतले, 15 विभाज्य घेतले तर या 15 विभाज्यामध्ये सर्वात लहान विभाज्य हा 15 येतो. सगळ्यात लहान विभाज्य किती येतो, 15, 30, 45, 60 आणि मग असे मोठा. आणि सगळ्यात मोठा विभाज्य किती येणार आहे, अनंत. तो निश्चितपणे आपण सांगू शकत नाही. परंतु इथंच आपण काय केलं, 15 विभाज्य घेतले, 15 विभाज्य घेतले तर तिथं मात्र 1, 3, 5 आणि 15, 1, 3, 5, 15 इथं मर्यादित आले. ह्याच्यामध्ये सर्वात मोठा 15 आणि सर्वात लहान 1, सर्वात लहान विभाजक 1 आणि सर्वात मोठा विभाजक 15. ह्या विभाज्य आणि विभाज्य ह्या दोन संकल्पना लक्षात आल्या की मात्र आपल्याला विभाजकतेच्या कसोट्या महत्वाच्या लक्षात येतील. आणि विभाजकतेच्या कसोट्या ज्या तुमच्या पूर्णपणे लक्षात येतील त्यावेळी मात्र आपल्याला काय होईल, पूर्णपणे आपल्याला लसावी मसावी परफेक्टपणे आपल्याला काढता येईल. ही संकल्पना महत्वाची आहे की विभाज्य म्हणजे काय आणि विभाजक म्हणजे काय, विभाज्य म्हणजे काय आणि विभाजक म्हणजे काय. त्यानंतर आपल्याला जायचंय ते विभाजकतेच्या कसोट्या, विभाजकतेच्या कसोट्या. आता विभाजकतेच्या कसोट्या प्रामुख्यानं आपल्याला सर्वसाधारणपणे पहिली कसोटी आहे 2, दुसरी आहे 3, तिसरी कोणती आहे 4, मग 5, त्यानंतर 7 पण आहे, त्यानंतर आपण 9, 11, 8 पण कसोटी आहे. म्हणजे प्रामुख्यानं आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत त्या कसोट्या कोणत्या, 2, 3 या दोन कसोट्या. जर तुम्हाला परफेक्ट 2, 3 आणि 5 ह्या जर कसोट्या लक्षात राहिल्या तर बऱ्यापैकी पुढच्या सर्व कसोट्यांचा आपल्याला अभ्यास करता येतो. कारण लसावी मसावी प्रामुख्याने मूळ अवयवांच्या पद्धतीनेच आपण काय करणार आहोत, काढणार आहोत. त्यामध्ये 2 कसोटी काढत असताना काय करतो आपण, ज्या संख्येच्या एकस्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 म्हणजे ज्या सर्व समसंख्या आहेत, ज्या सर्व समसंख्या आहेत त्या सर्व समसंख्यांना, त्या सर्व समसंख्यांना 2 निशेष भाग जातो. जितक्या जितक्या समसंख्या येतील म्हणजे ज्या संख्येच्या एकस्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या सर्व संख्यांना 2 निशेष भाग जातो. म्हणून त्या दोन त्याला विभाजकतेची 2 कसोटी म्हणतात, विभाजकतेची 2 कसोटी. आणि ही 2 कसोटी प्रामुख्याने काय आहे, काय आहे, समसंख्यांसाठी लागू पडते. समसंख्यांसाठी की ज्याचा ज्या सर्व संख्या सम आहे त्या सर्व संख्यांना 2 निशेष भाग जातो. त्यानंतर आपण दुसरी कसोटी बघतोय ती 3. 3 कसोटी काय आहे, अंकांचे, उदाहरणार्थ बघा 24, त्यानंतर 135, त्यानंतर 963 या संख्यांचा विचार केला तर ही सम आहे, ही विषम आहे, ही विषम आहे, 909 ही पण विषम आहे, 218 या संख्यांचा विचार केला तर सम आणि विषम अशा दोन्ही पद्धतीच्या संख्या आहेत. मग इथं 3 कसोटीचा विचार करत असताना या 3 कसोटीसाठी या अंकांची बेरीज करा, संख्येमध्ये असणाऱ्या अंकांची बेरीज. 2 आणि 4, 6, 1 अधिक 3 अधिक 5 किती आले, 9, 9 अधिक 6 अधिक 3 किती आली, 18, 9 अधिक 0 अधिक 9 किती आली, 18, 3 अधिक 1 अधिक 8 किती आली, 12. या संख्येतील अंकांची बेरीज केली असता त्या बेरजेला जर 3 निशेष भाग जात असेल, त्या बेरजेला जर 3 निशेष भाग जात असेल तर त्या सर्व संख्यांना निशेष भाग जातो. म्हणून त्यांना 3 कसोटी म्हणतात. म्हणून त्यांना काय म्हणतो आपण, 3 कसोटी म्हणतो. लक्षात येते 3 कसोटी. 4 कसोटी काय आहे, 3 कसोटी लक्षात येते का बघा,
अंका संख्येतील अंकांच्या बेरजेला, संख्येतील अंकांच्या बेरजेला तीनने निशेष भाग जात असेल, तीनने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला, त्या संख्येला बेरजेला तीनने भाग असेल तर त्या संख्येला सुद्धा तीनने निशेष भाग जातो, म्हणून त्या संख्येला काय म्हणलं जातं, त्या तीन, त्याला तीनची कसोटी म्हणतात. काय म्हणतात? तीनची कसोटी. पुढचा पाठ येतो तो कसोटी आहे तीन नंबरची चारची. उदाहरणार्थ मी इथं संख्या लिहितो 36, 712, 9008, 156, 748. या संख्ये, या सर्व संख्यांच्याकडे बघितल्यानंतर तुमच्या काय लक्षात येतं की या संख्यांना चार ने निशेष भाग जातो का? तर या सर्व त्या सर्व समसंख्या आहेत. या सर्व त्या सर्व काय आहे? समसंख्या आहेत. म्हणजे चारची कसोटी आहे का? चारची कसोटी यांना चारने भाग जातो का? तर त्यासाठी काय करावं लागतं? दिलेली संख्या दोन अंकी आहे, तीन अंकी आहे, चार अंकी आहे कि पाच अंकी आहे त्याच्याशी काय संबंध नाही. याच्यातले शेवटचे दोन अंक म्हणजे एकक आणि दशकस्थानचा अंक मिळून, इथं एकक स्थानी सहा आहे, दशकस्थानी एकक आणि दशकस्थानचा अंक मिळून कोणती संख्या तयार होते? 36. म्हणजे या 36 ला जर चार ने निशेष भाग जात असेल, 36 ला जर चार ने निशेष भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला चार ने निशेष भाग जातो. इथं 712 आहे, 712 एकक आणि दशकस्थानचा अंक कोणता आहे? 12. त्याला चार ने निशेष भाग जातो. 4 × 4, 4 × 3, 12. म्हणून या पूर्ण संख्येला, या पूर्ण संख्येला सुद्धा चार ने काय करतो? निशेष भाग जातो. चार ने निशेष भाग जातो. इथं बघा एकक आणि दशकस्थानचा अंक म्हणून काय तयार होतो? 8. या 8 ला चार ने भाग जातो. 4 × 4, 4 × 2 म्हणून या पूर्ण संख्येला सुद्धा चार ने काय जातो? पूर्ण निशेष भाग जातो. करून बघा जातो का? 4 × 4, 4 × 2 किती राहिला? 1. 4 × 2 किती राहिले? 2. 0. 4 × 5 = 20 उचलून घेतले 8. 4 × 2 = 8 किती आलं? पूर्ण भाग गेला. म्हणजे एकक व दशकस्थानचा अंक मिळून तयार 56. 56 ला चार ने भाग जातो. किती? 14. म्हणून 156 ला जातो. 48, 4 × 8 चार ने भाग जातो. किती? 12. म्हणून 748 ला सुद्धा चार ने भाग जातो. म्हणजे चारची कसोटी काय आली? दिलेल्या संख्येच्या, मग कोणती? 5 अंकी घ्या, 6 अंकी. 63,672 या संख्येला चार ने भाग जातो का? त्या संख्येला चार ने भाग जातो का बघण्यासाठी काय करायचं? एकक आणि दशकस्थानचा अंक घ्यायचा आणि त्याला चार ने भाग जातो का बघायचं. 4 × 4 = 3, 4 × 8 = 32 म्हणजेच या पूर्ण संख्येला चार ने भाग जातो. या संख्येला चार ने भाग जातो. इथं 747,947,916 या संख्येला चार ने भाग जातो का? चार ने भाग जातो का? तर 16, एकक आणि दशकस्थानचा अंक 16, 16 ला चार ने भाग जातो. 4 × 16 या पूर्ण संख्येला चार ने निशेष भाग जातो. चार ने निशेष भाग जातो. मग ही झाली चारची कसोटी. त्यानंतर आपण येथे पुढच्या कसोटीकडे, पाचची कसोटी. कोणती कसोटी? त्या पाचची कसोटी. पाचची कसोटी, पाचची कसोटी काय आहे? तिथे एक संख्या आहे 9,000, त्यानंतर दुसरी संख्या आहे 11,905, तिसरी संख्या आहे 700. या संख्येच्या एकक स्थानी बघा काय आहे? एकक स्थानी 0. इथे एकक स्थानी किती आहे? 5 आहे. आपण चौथी संख्या घेऊया 9,56,705 किंवा 795. इथे किती आहे? एकक स्थानी 5 आहे. म्हणजे या ज्या संख्येच्या एकक स्थानी, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असतो, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असतो त्या संख्येला, त्या संख्येला पाच ने निशेष भाग जातो. पाच ने
निशेष भाग जातो याला पाचची कसोटी म्हणतो. याला काय म्हणतो आपण? पाचची कसोटी. ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य आणि पाच आहे, शून्य आणि पाच आहे, त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो. पाचने निशेष भाग जातो. त्यानंतर पुढचा पॉईंट येतोय तो कोणता येतोय? पाच नंतर सहाची कसोटी. कोणती? सहाची. आता सहाच्या कसोटीसाठी महत्वाच्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजेच 336 आणि मी संख्या दिली 363. 336 आणि 363 किंवा मी तर संख्या दिली 693. 693 आणि एक संख्या घेऊ 708. 708 त्यात तीन संख्या आहेत, एकूण चार संख्या आहे. 708, 693, 963, 936 आहे. या संख्यांच्या मध्ये बघा ही संख्या कशी आहे. एकक स्थानी किती आहेत? सहा. एकक स्थानी सहा आहे. ह्या एकक स्थानी सहा असल्यामुळेला दोनने काय जातो? भाग जातो. दोनने भाग जातो. तिच्या एकक स्थानी किती आहे? तीन. त्याच्या एकक स्थानी किती आहे? तीन. म्हणजे या विषम संख्या आहे म्हणून यांना दोन ने भाग जात नाही. दोन ने भाग जात नाही, याला दोन ने भाग जात नाही. परंतु इथे एकक स्थानी किती आहे? आठ आहे. याला दोन ने भाग जातो. दोन ने भाग जातो. याला दोन ने भाग जातो. ओके. इथं 936 आणि 708 यांना दोन ने भाग जातो. आता या दोन ने भाग जातायला संख्या घ्या. ही दोन ने भाग जात नाही. तीन ने बघा, तीन ने अंकांची बेरीज करा. 9 + 3 + 6 किती आली? 18. 9 + 6 + 3 बेरीज किती आली? 18. 6 + 9 + 3 बेरीज किती आली? 18. 7 + 0 + 8 किती आली बेरीज? 15. 18 ला 15 सगळ्या संख्येला कितीने भाग जातो? बेरजेला या तीनने भाग जातो. म्हणून या पूर्ण सगळ्यांना 936, 963, 693, 708 या तिन्ही संख्यांना कशाला भाग जातो? तीनने भाग जातो. तीनने भाग जातो. तर आपण आता काय करायचं आहे? सहाची कसोटी बघायची. आपण काय बघायलोय? सहाची कसोटी. आता आपण एक उदाहरणावरती या आणि या दोन संख्यांचा भागाकार सहाने जातो का बघूया. 936 ला सहाने भागा. सहा किती राहिले? 6 × 5 = 30 किती आले? 3. उतरून घेतले 6 × 6 = 36 म्हणजे 936 ला सहाने भाग गेला. आपण 693 ला जातो का बघू. 6 × 6 = 0 उतरून किती? 9 × 6 = 6 किती आली? 9 + 6 = 3 6 × 5 = 30 किती आता? 30. म्हणजे भाग जात नाही. जरास आपण इकडे घेऊ उदाहरणासाठी. 693 6 × 6 = 0 6 × 6 6 × 5 = 30 इथं बाकी तीन होती. इथं भाग जात नाही. याला काय होत नाही? सहाने भाग जात नाही. भाग जात नाही. याला 936 ला सहाने भाग जातो. 6 × 6 = 3 6 × 5 = 30 6 × 6 = 37 बाकी किती आली? 0. याला काय होतो? सहाने भाग जात. मग इथे लक्षात येते का बा, त्या 936 ला दोन ने भाग जातो, 936 ला तीन ने भाग जातो आणि 936 ला सहाने भाग जातो. इथं 693 ला दोन ने भाग जात नाही. 693 ला तीन ने भाग जातो. 693 ला तीन ने भाग जातो परंतु दोन ने भाग जात नाही. आणि त्यावेळी सहाने सुद्धा भाग जात
नाही. इथं 7 से 8 या 7 से 8 संख्येला, 7 से 8 या संख्येला 6 ने भाग जातो का बघू. 7 से 8 भागिले 6, 6 एके 6 1, 6 एके 6 4, 6 अठ्ठेचाळीस. 7 से 8 ला सुद्धा काय आले, 2 ने भाग गेला, 3 ने भाग गेला आणि 6 ने पण भाग घेईल. मग याच्यावरून आपल्याला 6 ची कसोटी तयार करता येते. ती 6 ची कसोटी काय आहे, ज्या संख्येला 2 व 3 ने भाग जातो, ज्या संख्येला 2 व 3 ने भाग जातो, ती संख्या कशी पाहिजे, सम पाहिजे आणि अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जातेला पाहिजे. सम आणि 3 ने भाग जातेली. सम संख्या दिसली की 2 ने भाग घालवत बसायचं नाही, फक्त अंकांची बेरीज करायची आणि ती बेरीज आणि ती संख्या सम असेल आणि बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर मात्र त्या संख्येला 6 ने निशेष भाग जातो. म्हणून 6 ची कसोटी काय आहे, ज्या संख्येला 2 व 3 ने भाग जातो त्या संख्येला 6 ने सुद्धा निशेष भाग जातो. ही 6 ची कसोटी आहे. त्यानंतर आपण बघणार आहे की 8 ची कसोटी. त्यानंतर आपण बघणार आहोत ती 8 ची कसोटी. सहा हजार एकशे आठ, 9 हजार 64, 7 लाख 71 हजार किंवा 7 लाख 91 हजार 144, 144 या संख्या आहेत. 6 हजार 108, 9 हजार 64, 7 लाख 91 हजार 144 आपण बघत आहोत 8 ची कसोटी. 8 ची कसोटी. 8 च्या कसोटीमध्ये प्रामुख्याने आपल्याला काय होतं की एकक दशकोष शतक स्थानचा ही संख्या, एकक दशकांश शतक स्थानचा अंक म्हणून कोणती संख्या तयार झाली, 108. या संख्येला जर 8 ने भाग जात असेल, या संख्येला जर 8 ने भाग जात असेल, 8 के 8 2 8 ने भाग जात असेल, या संख्येला जर 8 ने भाग जात असेल तर या संख्येला काय जातो, त्या संख्येला 8 ने निशेष भाग जातो. 8 रिक 24 इथे किती आली बाकी, 4. म्हणजे या संख्येला 6108 या संख्येला 8 ने भाग जात नाही, 8 ने भाग जात नाही. इथं बघू एकक दशक आणि शतक स्थानचा अंक म्हणून कोणती संख्या तयार झाली, 64, 64 ला 8 ने 88, 64 किती आलं, भाग जातो, बाकी 0 आली. म्हणजेच 9 हजार 64 ला 8 ने भाग जातो, 8 ने भाग जातो. आणि शेवटची 7 लाख 91 हजार 144 शेवटचे 3 अंक 144 आले. 144 ला 8 ने भाग जातो का बघा, 8 के 8 राहिले किती, 6 8 ते 64 किती आलं, 0. म्हणजे इथं 144 ला 8 ने पूर्ण भाग गेला म्हणून या संख्येला सुद्धा 8 ने निशेष भाग जातो. याचाच अर्थ 8 ची कसोटी एकक दशक आणि शतक, एकक दशक आणि शतक स्थानचा अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला, एकक दशक आणि शतक स्थानचा अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जेव्हा 8 ने निशेष भाग जातो, जेव्हा 8 ने निशेष भाग जातो तेव्हा
त्या संख्येला दिलेल्या पूर्ण संख्येला आठ ने निशेष भाग जातो. दिलेल्या पूर्ण संख्येला आठ ने निशेष भाग जातो. इथं 64 जाते म्हणून 9064 सुद्धा आठ ने भाग जातो का बघा. पडताळा करून बघा. आठ इक्के आठ, आठ इक्के आठ, आठ त्रिक 24, दोन आठ त्रिक 24, आठ ने सुद्धा त्याला पूर्ण भाग जातो. आठ ने सुद्धा पूर्ण भाग जातो. आठ ने या संख्या म्हणजे एकक दशकांश शतकांचा अंक म्हणून तयार होणाऱ्या संख्येला आठ ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला आठ ने भाग जातो. आठ ने भाग जातो. त्याच्यानंतरची कसोटी आहे की आपण बघणार आहोत ती दहाची कसोटी. कोणती? दहाची. दहाची कसोटी सर्वसाधारण तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. ज्या संख्येच्या एकस्थानी शून्य असतो त्या संख्येला दहाने निशेष भाग जातो. त्यामुळे ती दहाची कसोटी आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत ती अकराची कसोटी. कोणती? अकराची. अकराची कसोटी आपण बघणार आहोत. अकराच्या कसोटीसाठी सर्वसाधारण आपल्याला सम आणि विषम स्थान लक्षात घेणं गरजेचं आहे. सम आणि विषम स्थान तुमच्या लक्षात आलं की आपल्याला अकराची कसोटी काय करता येते पाहता येते. उदाहरणासाठी आपण दोन उदाहरणं घेणार आहोत अकराच्या कसोटीसाठी. एक संख्या आहे 83,089, दुसरी संख्या आहे 712, 736, दोन आणि तिसरी संख्या आहे 15,345. अकराची कसोटी बघत असताना आपल्याला ह्या संख्या असे नाहीत आहेत 8, 3, 0, 8, 9. इथे यांना नंबरिंग टाकायचा आहे एककापासून 1, 2, 3, 4 आणि 5. त्यानंतर समस्थान आणि विषम स्थान. इथं 1 म्हणजे विषम आहे, 3 म्हणजे विषम आहे, 5 म्हणजे विषम आहे, 2 म्हणजे सम आहे आणि 4 म्हणजे सम. सम आणि विषम स्थानावरच्या अंकांची काय करायची आहे बेरीज. यांची बेरीज करा. 8 अधिक 0 अधिक 9. 8 अधिक 0 अधिक 9 किती आली? 9 ने 8 17. त्यानंतर इथं सम स्थानावरची बेरीज 8 अधिक 3 किती आली? 11. 8 अधिक 3 11. आता यांची आलेली जी बेरीज आहे त्या बेरजीची वजाबाकी करायची. 17 ने 11 वजाबाकी किती आली? 6. या वजाबाकीला जर 11 ने भाग जात असेल, ही वजाबाकी जर 0 आली, ही वजाबाकी जर 0 किंवा 11 च्या पटीतील, 0 किंवा 11 च्या पटीतील, 0 किंवा 11, 22, 44, 33, 66 अशा पटीत आली ही बेरीज जी आहे वजाबाकी, ही वजाबाकी जर 0 ही इथे येणारी संख्या 0 किंवा 11, 22, 33, 44 या पटीमध्ये आली तरच त्या संख्येला काय होतो, त्या संख्येला 11 ने निशेष भाग जातो. इथं बेरीज किती आली? आता वजाबाकी 6 आली म्हणजे या संख्येला 11 ने निशेष भाग जात नाही. आपण ही दुसरी संख्या बघू काय येते. 7, 1, 2, 7, 3, 6, 2 यांना आपण नंबरिंग देऊ. आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7 विषम स्थानावरच्या अंकांची बेरीज करू. 2 अधिक 3 अधिक 2 अधिक 7, 7 आणि 3 10, 11, 12, 13, 14 किती आली बेरीज? 14. विषम सम स्थानावरच्या अंकांची बेरीज 6, 7 आणि 1, 6, 7 आणि 1, 7 आणि 7 13 आणि 14 यांची वजाबाकी 14 वजा 14 0, 14 वजा 14 0,
समसान आणि विषमसानावरच्या अंकांची बेरीज 14 14 आली आणि त्यांची वजाबाकी 0 आली, म्हणून या संख्येला 11 ने निशेष भाग जातो. 771,27,363 ला 11 ने भाग जातो का बघू. 11 66 राहिले 5, उतरून घेतले 2, 11 44 राहिले 8, उतरून घेतले 6, 11 77 राहिले 10, उतरून घेतले 3, 11 90 99 4, उतरून घेतले 6. बरोबर आहे का? 11 44 2 आहे ना, 11 11 44 राहिले 2, उतरून घेतले 2, 11 2 22 किती आलं? पूर्ण भागेला बाकी 0 आले. म्हण 11 ची कसोटी काय? सम आणि विषम, सम आणि विषम स्थानावरील दिलेल्या संख्येतील सम आणि विषम स्थानावरील अंकांची बेरीज, त्यांची वजाबाकी जर 0 किंवा 11 च्या पटीची राहिली, वजाबाकी 0 किंवा 11 च्या पटीची राहिली, तर त्या संख्येला 11 ला निशेष भाग जातो. तर त्या संख्येला 11 ने निशेष भाग जातो. इथपर्यंत विभाजकता, विभाज्य, विभाजक, विभाज्य, विभाजक आणि विभाजकतेच्या कसोट्यांचा अभ्यास आहे. त्याच्यामध्ये काय शंका असतील तर ग्रुपवर तुम्ही शेअर करा, त्याच्यावर तुम्हाला मी सांगितलं जाईल काय असेल ते. दुसरी गोष्ट, हे जे काय आपण आता घेतलेलं आहे तेवढा वेळ नाही की तुम्ही लिहून घेणार आहेत पत, त्याच्यामुळे आपण लगेच लगेच घेतलेलं आहे. हे सगळं पीडीएफ स्वरूपात माझ्याकडे आहे, ती पीडीएफ तुम्हाला टाकली जाईल, ती पीडीएफ काय केली जाईल टाकली जाईल. आता आपण त्याचा पुढचा भाग आहे, तो माझा घटक आहे कुठला, मसावे आणि लसावे, मसावे आणि लसावे, तो आपण भाग बघायचा आहे, मसावे आणि लसावे. लसावी आणि मसावी, लसावी हा विभाज्यावर आधारित असणारा, लसावी हा विभाज्यावर आधारित असणारा आणि मसावी, लसावी आणि मसावी हा लसावी मधला, लसावी मधला जो व्ही आहे तो विभाज्य आहे, तो कोण आहे, विभाज्य आहे. आणि मसावी मधला जो व्ही आहे तो विभाज्यक आहे, तो कोण आहे, विभाज्यक आहे. या दोन गोष्टी लक्षात आल्या, लसावी मधला व्ही जो आहे लघुत्तम सामायिक विभाज्य, लघुत्तम सामायिक विभाज्य हा व्ही, हा व्ही म्हणजे विभाज्य आहे, म्हणजे इथं येणारी संख्या लसावी हा दिलेल्या संख्येपेक्षा नेहमी मोठा असणार. विभाज्यानं आपण बघितलंय 12 12 चे विभाज्य काय येतात, विभाज्य 12 24 36 48 हे 12 चे कोण आहेत, विभाज्य आहेत. हे कोण आहेत, विभाज्य. आणि जे 12 आणि 12 पेक्षा मोठे आहेत काय आहे, ते ग्रेटर दॅन इक्वल टू 12 आहे. 12 आणि 12 पेक्षा ग्रेटर दॅन इक्वल टू 12 विभाज्य हा कसा असतो, ग्रेटर दॅन इक्वल टू 4 पेक्षा मोठा किंवा 4 इतका, 4 इतका कोण असतात, विभाज्य असतात. विभाजक काय असतो, विभाजक, विभाजक कोणते त्याचे 1 2 3 4 6 आणि 12 हे कसे आहेत, लेस दॅन इक्वल टू आहे, लेस दॅन इक्वल टू म्हणजे इथं साईन कुठलं येणार आहे, लेस दॅन इक्वल टू. विभाजक म्हणजे मसावी हा संख्येपेक्षा लहान असणार आहे, मसावी हा संख्येपेक्षा दिल्या ज्या संख्यांचा मसावी काढायचा आहे तो मसावी त्या संख्यांपेक्षा लहान असणार आहे, आणि लसावी हा संख्यांपेक्षा मोठा. हा कन्सेप्ट महत्वाचा लक्षात ठेवा की दिलेल्या ज्या संख्यांचा, ज्या संख्यांचा मसावी आणि लसावी काढायचा आहे त्या संख्या कशा असतील. हा लसावी जो काढायचा आहे तो लसावी ज्या संख्यांचा काढायचा आहे त्या संख्यांपेक्षा मोठा असणार आहे, लसावी हा त्या संख्यांपेक्षा मोठा असणार आहे, आणि मसावी हा त्या संख्यांपेक्षा लहान असणार आहे. कारण मसावी म्हणजे विभाजक, महत्तम सामायिक विभाज्य, महत्तम सामायिक विभाजक लक्षात येते का बघा, विभाजक, विभाजक असल्यामुळं मसावी
हा त्या संख्यांपेक्षा लहान असणार आहे आणि लघुत्तम सामायिक विभाज्य, लघुत्तम सामायिक विभाज्य, सामायिक दोन संख्यांच्या मध्ये सामायिक असणारा आणि लघुत्तम लहानात लहान असणारा विभाज्य म्हणजेच कोण? लसावी. मी डेफिनेशन किंवा व्याख्या ज्या सांगतोय त्या लक्षात घ्या. लघुत्तम, लघुत्तम म्हणजे लहानात लहान. कोण? सामायिक. दोन संख्यांच्या मध्ये तर 12 घेतला, त्याचबरोबर मी काय घेतला? 18 घेतला. तर 18 विभाजन करताना मी 18, 36, 54, 72 हे आले. यांच्यातला लहानात लहान सामायिक कोण आहे? त्यांच्यामध्ये सुरुवात झाली ती लहानात लहान कुठल्या संख्येनं? 36. 12 आणि 18 या दोन्हींचा लसावी, लघुत्तम सामायिक विभाज्य, लघुत्तम सामायिक विभाज्य, विभाज्य विभाज्य. 12 विभाजक 12, 24, 36, 48 आणि 18 विभाजक 18, 36, 54, 72. इथं 48 पुढे कोण येतोय? 60 येतोय. त्यानंतर 72 येतोय. त्यानंतर 84 येतोय. त्यानंतर 96 येतोय. बरोबर आहे. त्यानंतर 108 येतोय. इथं 18, 36, 54, 72 90. त्यानंतर 108. मग इथे सामायिक कोण कोण आहे बघा? 72 आहे, 72 आहे, 108 आहे, 108 सामायिक आहे. परंतु सगळ्यांना लघुत्तम म्हणते. मग लहान कोण आहे? 36. मग 36 हा लहान आहे म्हणून लसावी किती आला यांचा? यांचा लसावी किती आला? 36. किती आला लसावी? कोणाचा? 12 आणि 18. आणि हा 36 12 आणि 18 पेक्षा मोठा आहे. हा 36 12 आणि 18 पेक्षा कसा आहे? मोठा आहे. म्हणून लघुत्तम सामायिक विभाज्य, लघुत्तम सामायिक विभाज्य, विभाज्य हा लसावी असतो आणि तो लसावी दिलेल्या दोन संख्येपेक्षा मोठा असतो, दिलेल्या दोन संख्येपेक्षा मोठा असतो. या दोन संख्यांचा मसावी काढला आपण तर जे विभाज्य काय येतात? 1, 2, 3, 4, 6, 12 ह्याचे विभाज्य काय येणार? 1, 2, 3 त्यानंतर 6, 9, 18 त्याच्यामध्ये सामायिक कोण आहे बघा? 1 आहे, 1 आहे, 2 आहे, 2 आहे, 3 आहे, 3 आहे, 6 आहे, 6 आणि कोण सामायिक दिसतो? नाही. म्हणजे सगळ्यात मोठा कोण? महत्तम सामायिक विभाजक. महत्तम मोठा, मोठा याच्यात मोठा कोण? मोठा कोण आहे? 6. म्हणून मसावी किती? 12 आणि 18 मसावी किती? 6. मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाज्य, मोठ्यात मोठा सामायिक विभाज्य जो आहे तो म्हणजे मसावी. आणि तो किती आहे? 6. आणि लसावी किती आला? 36. म्हणजे विभाजक आणि विभाजक, विभाजक आणि विभाजक जर तुम्हाला काढता येत असतील तर सहजपणे, सहजपणे तुम्ही दिलेल्या संख्यांचे मसावी आणि लसावी तोंडी सांगू शकता. मसावी आणि लसावी तुम्ही काय करू शकता? तोंडी सांगू शकता. त्याच्यासाठी विभाजक आणि विभाजक हे तुम्हाला कळणं, त्याच बरोबर ते पटदिशी काढता येणं. विभाजक हा दिलेल्या संख्येपेक्षा किंवा च्या इतका त्याच्यापेक्षा मोठा असतो आणि विभाजक हा त्याच्यापेक्षा लहान असतो आणि मग मसावी आणि लसावी आपल्याला सहजपणे काढता येतात. याच्या संदर्भात असणारे काही नियम आहेत, यांच्या संदर्भात असणारे काही नियम आहेत, त्या नियमांचा पण उपयोग करायचा आहे. हे विभाज्य आणि विभाजक न घेता सुद्धा आपल्याला काय करता येतात? लसावी आणि मसावी काढता येतात. लसावी आणि मसावी आपल्याला काढण्यासाठी विभाज्य आणि विभाजक न घेता सुद्धा आपण मसावी आणि लसावी काढतो. बघा इथं 24 व 36 या दोन संख्यांचा लसावी व मसावी काढा. लसावी व मसावी काढा. तर 24 व 36 म्हणजे काय करायचंय? लसावी मसावी काढत असताना प्रामुख्याने याचे काय करायचे? अवयव पाडायचे, मूळ अवयव. मग यासाठी मूळ अवयव पाडत असताना तुम्हाला विभाजकतेच्या कसोट्या माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे मूळ अवयव पाडत असताना या 24 मूळ अवयव पाडायचे. प्रामुख्याने एकाच वेळी दोन्ही संख्यांचे मूळ अवयव पाडले तरी चालतात, परंतु नंतर तिथं गोळ होतो. म्हणून आपण एका एकाचा काढूया आणि नंतर आपण दोन्ही पण एकत्र घेऊन पाडू.
म्हणजे 24 चे मूळ अवयव किती आले, 2 × 2 × 2 × 3. त्यानंतर 36 चे मूळ अवयव पाडू आपण, 36 चे मूळ अवयव 2 × 2 × 3 × 3. आता आपल्याला दोन प्रकार करायचे आहेत, एक सामायिक अवयव शोधायचे, सामायिक अवयव. इथं मी विभाज्य विभाजक असं काही लिहित नाही आहे, इथं आपण काय केले मूळ अवयव त्याचे अवयव पाडलेत, त्याचे अवयव पाडलेत, प्राइम फॅक्टर. इथे काय काढलेत आपण, प्राइम फॅक्टर काढलेत, आणि ते प्राइम फॅक्टर आहेत म्हणून इथे काय म्हणलं आपण, कॉमन फॅक्टर काढायचे. कॉमन फॅक्टर म्हणजे सामायिक अवयव द्यायचे, मग सामायिक आहेत त्यांना गोल करा, इथं 2 आहे इथं 2 आहे म्हणून इथं 2 घेतले, इथं 2 आहे इथं 2 आहे म्हणून इथं 2 घेतले, इथं 3 आहे इथं 3 आहे म्हणून 3 घेतले. आणखी बघा, इथं 2 आहे इथं 3 आहे, सामायिक नाही आहे. मग त्यानंतर आपण काय काढले, असामायिक, असामायिक अवयव. असामायिक म्हणजे जे शिल्लक राहिलेले, 24 मध्ये कोण शिल्लक राहिला 2 आणि 36 मध्ये कोण शिल्लक राहिला 3. आता आपण काय करणार आहोत, मसावी. पहिला काय करणार आहे मसावी. आता मसावी काय येतोय, मसावी सामायिक अवयवांचा गुणाकार, सामायिक सामायिक अवयवांचा गुणाकार. आता सामायिक अवयव कोण कोणते, 2 × 2 × 3, 2 × 2 × 3, 3 × 6 7 × 12, 12 हा त्यांचा मसावी आहे, 12 हा त्यांचा मसावी. आता लसावी काढताना काय करायचं आपल्याला, लसावी मी अवयव जरा पुसतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. लसावी काढताना सामायिक गुणिले असामायिक, सामायिक गुणिले असामायिक. सामायिक अवयव कोणते कोणते आहेत, 2 × 2 × 3, असामायिक कोण आहे 2 × 3, यांचा गुणाकार आपला इथं आलाय कोण, 12, 3 × 2 = 6, 12 × 7 = 72. दसावी किती आला, 12. दसावी काय आला आपल्याला, 12. हे 2, 24 व 36 चा अवयव पाडले, त्या अवयवानंतर आपल्याला काय आला, सामायिक अवयव, असामायिक अवयव, मसावी सामायिक अवयवांचा गुणाकार, लसावी सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार. असा आपण गुणाकार करून मसावी आणि लसावी काढला. मग यांच्यामधून या उदाहरणावरून आपल्याला काही नियमांच्याकडे जायचं आहे, ते नियम मसावी आणि लसावीसाठी उपयोगी पडतात, लसावी आणि मसावीसाठी काय होतात, उपयोगी पडतात. उदाहरणार्थ बघा, आपण 24 आणि 36 पहिला नियम बघतो. पहिला नियम आपल्याला बघायचा आहे कोणता आहे, नियम क्रमांक 1, मसावी गुणिले लसावी, मसावी गुणिले लसावी बरोबर 2 संख्यांचा गुणाकार, 2 संख्यांचा गुणाकार, मसावी गुणिले लसावी. आता मसावी किती आहे, 72. लसावी किती आहे, 12, नाही सॉरी, मसावी 12 आणि लसावी 72. 2 संख्या कोणत्या आहेत, 24 × 36, यांचा गुणाकार करा बघू, 12 × 2 = 24, 12 × 7 = 84, 800 यांचा करा, 24 × 44 = 14, 24 × 72 = 84, 72 × 14 = 86, 814 814. आला, म्हणजे पहिला नियम काय झाला, लसावी आणि मसावीचा पहिला नियम काय, मसावी गुणिले लसावी बरोबर 2 संख्यांचा गुणाकार, 2 संख्यांचा गुणाकार. म्हणजे मसावी आणि लसावीचा गुणाकार हा ज्या 2 संख्यांचा आपण लसावी आणि मसावी काढलाय त्या 2 संख्यांच्या गुणाकारा इतकाच असतो, त्या 2 संख्यांच्या गुणाकारा इतकाच असतो, लक्षात येतं. त्यानंतर आपल्याला दुसरा नियम बघायचा आहे, कोणता नियम बघायचा आहे, हा पडता दुसरा नियम, नियम क्रमांक 2, लसावी भागिले मसावी बरोबर
असामायिक अवयवांचा गुणाकार ज्यावेळी आपण लसावीला मसावीनं भागतो, ज्यावेळी लसावीला मसावीनं भागलं की येणारा जो भागाकार आहे तो असामायिक अवयवांचा गुणाकार असतो. तो असामायिक अवयवांचा गुणाकार. उदाहरणार्थ बघा, हा लसावी आहे, बहात्तर. काय आहे? बहात्तर. लसावी किती आहे? बहात्तर. मसावी किती आहे? बारा. बारा एक बारा, बार सन बहात्तर, किती आलं? सहा. सहाचा अवयव काय? दोन आणि तीन. इथं असामायिक अवयव कोणते? दोन आणि तीन. म्हणजे दुसरा नियम आपल्याला मिळाला लसावी मसावीचा, लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. असामायिक अवयवांचा गुणाकार लक्षात येतं? म्हणजे दुसरा नियम मिळाला, लसावी मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. आता इथं तिसरा नियम आपण दाखवतो की काही वेळा काही गणितांमध्ये काय करतात, दोन संख्यांचा मसावी बारा व लसावी बहात्तर आहे. दोन संख्यांचा मसावी बारा व लसावी बहात्तर आहे तर त्या दोन संख्या कोणत्या, किंवा त्याच्यातील लहान संख्या कोणती, किंवा त्याच्यातील मोठी संख्या कोणती, किंवा त्या दोन संख्यांची बेरीज किती, किंवा त्या दोन संख्यांची वजाबाकी किती, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. कोणतेही तर लसावी आणि मसावी दिला असता. मग लसावी आणि मसावी दिला की आपल्याला पुढचा नियम आपल्याला येतो, तो कोणता का? लसावी व मसावी दिले असता मोठी संख्या बरोबर लसावी भागिले मसावी, लसावी गुणे सॉरी इथं बघा, मोठी संख्या करताना आपल्याला काय दिलंय? लसावी दिलाय, किती दिलाय? बहात्तर. मसावी दिलाय, किती दिलाय? बारा. बरोबर. आता आपल्याला मोठी संख्या काढायची आहे. ही मोठी संख्या काढताना अगोदर आपल्याला काय करावा लागतो? असामायिक अवयवांचा गुणाकार, असामायिक अवयव शोधावे लागतात मोठी संख्या आणि लहान संख्या काढताना. बरं, लहान संख्या, मोठी आणि लहान संख्या काढताना आपल्याला प्रामुख्याने काय शोधावं लागतं? आधी असामायिक अवयव शोधावं लागतात. मग आपण असामायिक अवयव कसे काढतो? हा दुसऱ्या नियमानं, लसावी भागिले मसावी, बहात्तर भागिले बारा, बारा एक बारा, बार सन बहात्तर, किती आले? सहा. सहाचा अवयव काढायचे, दोन गुणिले तीन. सहाचा अवयव मिळाला, हा भागाकार केल्यानंतर सहा आले, सहाचा अवयव काढायचे, दोन गुणिले तीन, दोन आणि तीन. मग मोठी संख्या काढताना मसावी गुणिले मोठा असामायिक अवयव, मोठा असामायिक अवयव. आता इथं बघा, सहाचा अवयव कोणता आलाय? दोन आणि तीन. मोठा कोणता आहे? दोन आणि तीन म्हणजे मोठा तीन. मसावी किती आहे? बारा. बारा गुणिले तीन. मोठी संख्या किती आली? छत्तीस. होती मगाशी आपली मोठी संख्या, कारण छत्तीस आणि चोवीसचा मसावी आणि लसावी हा आहे. त्यानंतर चौथा लहान संख्या, लहान संख्या बरोबर काय येणार? मसावी गुणिले लहान असामायिक अवयव, लहान असामायिक. मसावी बारा गुणिले दोन, बारा दुनी चोवीस, बारा दुनी चोवीस. समजते? मोठी संख्या मसावी गुणिले मोठा असामायिक, म्हणजे लसावी आणि मसावी दिला, लसावी आणि मसावी दिला असता आपल्याला मोठी संख्या आणि लहान संख्या अशा दोन्ही संख्या आपल्याला काय करता येतात? काढता येतात. लसावी आणि मसावी असेल, दोन पैकी एक संख्या दिली असेल तर दुसरी संख्या सुद्धा आपल्याला काढता येते, कारण मसावी गुणिले लसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार आहे. लसावी आणि मसावीला भागून आपण असामायिक अवयवांचा गुणाकार काढतो.
असामायिक अवयवांचा गुणाकार मिळाला, त्यानं मसावीला गुणलं, लहान अवयवानं आणि मोठ्या अवयवानं मसावीला गुणलं की दिलेल्या दोन्ही संख्या एक लहान आणि एक मोठी असते त्या संख्या आपल्याला काय होतात इथं मिळतात. आता प्रश्न येतो तर इथं दोन संख्या देतो आम्ही, एक आहे 18 आणि दुसरी आहे 29. 18 आणि 29 या दोन संख्या आहेत, या दोन्ही संख्या अशा आहेत की या समूळ संख्या आहेत, कारण यांचा सामायिक अवयव, यांचा सामायिक अवयव एक आहे आणि असामायिक अवयव हे दोन्ही आहेत. त्यांचे सामायिक अवयव एक आणि एक, कारण समूळ संख्या किंवा कोणत्याही दोन मूळ संख्या 29, 31, 17, 23 या जर मूळ संख्या घेतल्या तर मूळ संख्यांचा मसावी किंवा समूळ संख्यांचा मसावी हा नेहमी एक असतो, हा नेहमी एक असतो. कोणाचा? 18 आणि 29 यांच्यामध्ये सामायिक अवयव कोण नाही, म्हणून यांचा मसावी एक, मसावी एक असतो आणि लसावी त्यांच्या गुणाकारा इतका असतो. लसावी 18 गुणिले 29, 18 गुणिले 29 इथं पण तेच 29, 31 मध्ये मसावी एक आणि दसावी लसावी त्यांच्या गुणाकारा इतका, त्यांच्या गुणाकारा इतका. त्यानंतर 17, 23 मध्ये मसावी एक, दसावी 17 गुणिले 23, 17 गुणिले 23 लक्षात येते. म्हणजेच मसावी एक लसावी त्यांच्या गुणा गुणाकार आहेत का, हे कुणासाठी? मूळ संख्या आणि समूळ संख्या किंवा क्रमवार संख्या. क्रमवार संख्यामध्ये बघा 6 आणि 7 आलं, क्रमवार संख्यामध्ये तर 12 आणि 13 आलं, त्या क्रमवार संख्यांचा सुद्धा मसावी एक आणि लसावी त्या संख्यांच्या गुणाकार आहेत का असतो. आता इथं काही वेळा प्रश्न येतो तो सम आणि विषम संख्यांचा, सम आणि विषम. उदाहरणार्थ 12 आणि 18 दोन्ही पण सम संख्या आहेत ना, दोन्ही पण सम संख्या. या दोन सम संख्यांचा मसावी काय येणार, या दोन किंवा क्रमवार घेऊ आपण 12 आणि 14, 12 आणि 14 यांचा मसावी काय येणार, क्रमवार सम संख्या. क्रमवार सम संख्या मसावी, मसावी 2, मसावी किती 2 आणि लसावी, लसावी किती आहे ना, त्यांच्या गुणाकाराच्या निंपट, गुणाकाराच्या निंपट. बघा 12 चे मूळ अवयव 2 गुणिले 2 गुणिले 3, 14 चे मूळ अवयव 2 गुणिले 7, सामायिक अवयव 2 आला, मसावी किती आला, मसावी 2 आला, लसावी हा सामायिक अवयव 2, असामायिक 3 गुणिले 6 आणि 7 काय, 6 गुणिले 7 काय करते, काय करते 42, 42 गुणिले 84 बेग के बेग बेसिटी 12 साठी 84 लसावी किती आला. जे क्रमवार सम संख्या असतील, क्रमवार सम संख्या असतील तर क्रमवार सम संख्यांचा मसावी हा नेहमी 2 असतो, हा नेहमी 2. नियम सांगायला लागला आपण 3 घेतला, हा चौथा नियम आहे, क्रमवार सम संख्यांचा मसावी हा नेहमी 2 असतो व लसावी त्यांच्या गुणाकाराच्या निंपट असतो, त्यांच्या गुणाकाराच्या निंपट. कधी? जर दिलेल्या संख्या क्रमवार सम संख्या असतील तर. दुसऱ्या घेतल्या तर 12 आणि 20 त्या घेतल्या तर 2 गुणिले 2 गुणिले 3, इथं 2 गुणिले 2 गुणिले 5 इथं मसावी किती आला 4. हे वेगवेगळ्या घेतल्या तर येत आहे, क्रमवार घेतला तर हा नियम लागू पडतो, क्रमवार सम संख्या असतील तर हा नियम काय होतो लागू पडतो. काय? मसावी 2 आणि लसावी त्यांच्या गुणाकाराच्या निंपट. आता क्रमवार विषम संख्या असतील तर, क्रमवार विषम संख्या उदाहरणार्थ 15 आणि 17 यांचा मसावी 1, मसावी 1 आणि लसावी गुणाकार आहेत का,
लसावी गुणाकारा इतका 15 × 17 गुणाकारा इतका 15 × 17 म्हणजे क्रमवार विषम संख्या असतील, क्रमवार विषम संख्या तर त्या क्रमवार विषम संख्यांचा मसावी हा नेहमी 1 येतो आणि क्रमवार विषम संख्यांचा लसावी त्या दोन संख्यांच्या गुणाकारा इतका असतो, त्या दोन संख्यांच्या गुणाकारा इतका असतो. हे लसावी आणि मसावीच्या संदर्भातले नियम आहेत. या नियमांचा पूर्णपणे अभ्यास केला, हे जे उदाहरण वगैरे आहे जितका वेळ 1 तासासाठी आहे तेवढ्याच हे संपू शकत नाही आहे, आपला बराचसा वेळ झालेला आहे. काय तर मॅडम आपण थांबूया का? हो सर, छान घेतलं आपण, सुंदर सांगितलं सगळं, कन्सेप्ट क्लिअर केल्या मुलांच्या. प्रश्नांचं म्हणजे PDF देणार का आपण याच्यावरचे प्रश्न? मी काय करतोय, विभाजकता विभाजक काय विभाजक विभाज्य त्यानंतर लसावी मसावी विभाजकतेच्या कसोट्या ह्या सगळ्याची एक PDF आहे, ती PDF करून तुम्हाला सेंड करतो ग्रुपवर मी. हो सर, चालेल सर. त्याच्यात मग काय केलेत, एक्स्ट्राचे उदाहरण सुद्धा आहेत माझ्याकडे, ते उदाहरण सुद्धा होतील आता, कारण 1 तासामध्ये एवढा कन्सेप्ट सगळा क्लिअर होणार नाही आहे. हो सर, हो सर. डॉक्टर पवार सर थांबवायत का आपण मग? हो मॅडम, काय हरकत नाही. सर आज श्री दीपक पाटील सर यांनी गणित या विषयावरील संख्यावरील क्रिया यामधील पहिले 2 उपघटक अतिशय सुंदर पद्धतीने सादरीकरण केलेलं आहे आणि सर आपल्याला त्यावरचे प्रश्न आणि संदर्भ सूत्र वगैरे ते देणार आहे, त्याची PDF आपल्या ग्रुप